साधक रही तो गच्चा के ठड़क घड़ा मोड़ी मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांनी केले मूक आंदोलन. ठाणे महानगरपालिकेने वादग्रस्त दिवनिक बँकेट हॉल केला सील. रस्ता खोदण्याचे शुल्क ठाणे महानगरपालिका कमी करत नसल्याने केंद्र सरकारच्या निधीवर महावितरणाला सोडावे लागणार पाणी. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरतीसाठी 51,000 अर्ज दाखल. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. ठाण्यात घरफोडीचे सत्र सुरूच. मोदी सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी महिलांनी मूक आंदोलन केले आहे. मोदी सरकार स्थापन होऊन आज जवळजवळ 4 वर्षाचा कार्यकाळ लोटला असताना आजही देशातील महिला असुरक्षित आहेत. देशामध्ये विविध ठिकाणी महिलांवर अत्याचार विनयभंगासारखे प्रकार घडत आहेत. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. रात्री अपरात्री महिलांना कामावरून घरी यावे लागते. अशा महिलांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही असा आरोप राष्ट्रवादी महिलांनी करत आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तोंडावर हात ठेवून गप्प बसण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याचे या मोर्चेकऱ्यांनी सरकारला दाखवून दिले. महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाहीत. तरी मोदी सरकारला जाग कधी येणार आदी बाबत राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला होता. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खात्री जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर टिक्का नंबर याची खात्री जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाणे महानगरपालिकेने वादग्रस्त दिवनिक बँकेट हॉल सील केला आहे. पार्किंग आणि गोदामासाठी तयार करण्यात आलेल्या तळघरात लग्न सोहळे आणि रात्री उशिराच्या मद्य पार्ट्यांचे आयोजन करून रहिवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या दिवनिक बँकेट हॉलच्या तळघराला अखेर महापालिकेने टाळे ठोकले. 14 वर्षापासून सुरू असलेल्या सन्मित्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या लढ्याला अखेर यश मिळाले असून या भागातील रात्रीचा ध्वनी प्रदूषणही कमी होण्याची शक्यता निर्माण झाले. ठाणे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी प्रमुख अशोक भुरबुल्ले आणि नौपाडा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. तळमजला बंद झाला असला तरी हॉलच्या पहिल्या मजल्यावर आणि पोटमाळ्यावर झालेले अतिक्रमण जैसे थे आहे. नौपाड्यातील महात्मा गांधी रोडवर सन्मित्र कोऑपरेटिव्ह सोसायटी 1947 पासून कार्यरत असून 1999 साली झालेल्या पुनर्निर्माणानंतर या ठिकाणी 3 इमारतींचे बांधकाम करण्यात आले. त्यामध्ये 2 5-मजली इमारती आणि 1 तळमजला असलेले गोदाम तयार करण्यात आले होते. यामध्ये पार्किंग आणि अडगळीच्या वस्तू ठेवण्यात आल्याने या इमारतीची बांधणी करण्यात आली होती. ही जागा किशोर आहुजा या व्यावसायिकाने विकत घेऊन तेथे दिवनिक बँकेट हॉल नावाचा लग्नाचा हॉल सुरू केला. या हॉलमध्ये नियमित विविध कार्यक्रम आणि पार्ट्या सुरू झाल्यानंतर या सोसायटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत होता. या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नव्हती तर पत्र दिल्यानंतरही प्रशासन हतबलता दाखवत नव्हती. कमला मिल दलित कांडाच्या प्रकारानंतर या नागरिकांनी पुन्हा याची माहिती महापालिका आयुक्तांना देऊन यावर कारवाई करण्याची मागणी केली. अपुऱ्या जागेमध्ये तळघरामध्ये स्वयंपाकगृह चालवले जात असून त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अखेर प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान या हॉलवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती सोसायटीच्या सदस्यांनी दिले. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत.
माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. ट्रान्झॅप कमी करत नसल्याने केंद्र सरकारच्या निधीवर महावितरणला पाणी सोडावे लागणार आहे. वारंवार मागणी केल्यानंतरही रस्ता खोदण्याचे शुल्क ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल या महापालिका कमी करत नसल्याने वीज वाहिन्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने मंजूर केलेला 130 कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली. ठाणे महापालिकेने शुल्क कमी करण्याचा ठराव केला असला तरी अद्याप तो महावितरणाकडे अधिकृतपणे दिलेला नाही. महिन्याभरात जर ठाण्यासह अन्य महापालिकांनी दर कमी केले नाही तर वीज यंत्रणाच्या सक्षमीकरणाच्या निधीवर पाणी सोडावे लागेल अशी माहिती महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी दिले. केंद्र सरकारच्या IPDS अर्थात एकात्मिक ऊर्जा विकास प्रकल्पांतर्गत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि उरण या भागांसाठी सुमारे 130 कोटींचा निधी महावितरणाला मिळाला आहे. या निधीतून प्रामुख्याने ठाणे आणि मुंबईत प्रत्येकी एक एक उपकेंद्र तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये एक स्विचिंग केंद्र आणि नवीन रोहित्र बसवणे, रोहित्रांची क्षमता वाढवणे, भूमिगत उच्च आणि लघुदाब वाहिनी टाकणे, रिंग मेन युनिट बसवणे, फीडर पिलर बसवणे आदी विविध कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होऊन ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळणार आहे. मात्र ही कामे करण्याकरता महावितरणाला स्थानिक नगर परिषद, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांच्याकडून खोदकाम करण्याची परवानगी घ्यावी लागते. मात्र महापालिकांचे रस्ते खोदाई शुल्क इतके भरमसाठ आहे की कामाच्या एकूण बजेट पेक्षा खोदकाम शुल्क महावितरण अधिक भरावा लागत आहे. त्यामुळे महावितरणाच्या आर्थिक नियोजनी कोलमटण्याची शक्यता निर्माण झाली असून विद्युत कामासाठी महावितरणाला निधी मिळूनही केवळ खोदकाम शुल्क अधिक असल्याने ही सर्व कामे खोळंबली आहेत. खोदकाम शुल्काबाबत लवकर मार्ग निघाला नाही तर केंद्र सरकारकडून आलेला 130 कोटींचा निधी 2 महिन्यात परत जाण्याची शक्यता आहे. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरतीसाठी 51,000 अर्ज दाखल झाले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी बायोमेट्रिक प्रणालीचा आधार घेण्यात आला असून 238 पदांसाठी तब्बल 51,000 अर्ज आलेत. त्यामुळे 1 पदासाठी सुमारे 215 उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली असून 12 मार्च पासून उमेदवारांच्या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे. पोलीस शिपाई पदाच्या भरतीला फेब्रुवारी महिन्यापासूनच सुरुवात झाली असून या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते. तसेच अर्ज भरण्याची मुदतही संपली आहे. 238 पदे भरण्यात येणार आहेत. ती पदे पोलीस आयुक्तालयातील 31 डिसेंबर 2018 रोजी रिक्त होणाऱ्या संभाव्य पदांची गणना करून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र यंदा या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आलेले आहेत तर मागील वर्षी झालेल्या पोलीस भरतीमध्ये 273 पदांसाठी 29,000 अर्ज आले होते. मात्र यावेळी त्यापेक्षा कितीतरी जास्त अर्ज आले आहेत. पुढील आठवड्यातील सोमवारपासून उमेदवारांची पोलिसांच्या साखेत येथील मैदानात मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. प्रत्येक दिवशी 2,500 उमेदवार या चाचणीमध्ये सहभागी होणार असून
ही चाचणी 13 एप्रिल पर्यंत चालणार आहे अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली. उमेदवारांची 2-17 छाती उंची मोजमाप आणि मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. या चाचणीवेळी कोणती गडबड होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी कडक व्यवस्था केली आहे. 238 पदांसाठी आलेल्या अर्जांची संख्या तब्बल 51,309 इतकी आहे. म्हणजे प्रत्येक एका पदासाठी 215 उमेदवारांमध्ये चुरस असल्याचे दिसत आहे. परंतु या भरतीमध्ये कोणी बोगस उमेदवार सहभागी होऊ नये यासाठी देखील पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे. त्याकरिता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवारांचे थंब इम्प्रेशन घेतले जाणार आहे. तसेच मैदानावर 10 बायोमेट्रिक मशीन लावण्यात येणार आहेत अशी माहिती पोलीस आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने दिली. Zip your wallets, don't worry, man. Evil travel swift and fast. Cause TJS Bikana, yeah, hey, yeah, magic transap app. Transap, zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe. Just tap the tab of Transap app and make your life. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेने महापालिकेच्या विविध आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांसाठी रांगोळी, अभिनय, वक्तृत्व आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धांमध्ये महापालिकेच्या विविध आस्थापनातल्या महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा जागतिक महिला दिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे करण्यात आला. या सोहळ्यात विजयी महिला स्पर्धकांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी महापौर मीनाक्षी शिंदे, प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, तिसरा रस्ता या लघुपटातील कलाकारांची टीम सह प्रशासकीय महिला अधिकारी, लोकप्रतिनिधी व महिला कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. ये ओला आणि सुका कचरा करू वेगळा वेगळा, नको तसा मिक्स करून लोचा झाला सगळा. ओला कचरा प्रोसेस करून झकास मिळेल खत, सुका कचरा प्रोसेस करून पॉवर पेपर शर्ट. हो पण व्हॉट्स ओला कचरा? उरलं सुरलं अन्न आणि भाज्या फळांची साल, मांस मच्छी अंडी आणि पान फुलं झाड. आणि सुका कचरा म्हणजे प्लास्टिक, मेटल, काचरवर लेदर, पॉलिथिन, कापड. ये ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी, ग्रीन ओल्यासाठी आणि ब्लू सुक्यासाठी डब्यांचे हे रूल्स पाळू आपल्या फ्युचरसाठी. रिड्यूस रियूज रिसायकलचा फंडा आहे बेस्ट, कारण माझ्या मित्रांनो नथिंग इज वेस्ट. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ. सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाण्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील वेगवेगळ्या 4 घरफोड्यांच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे 4 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केलाय. यामध्ये रोख रकमेचं, सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनचाही यात समावेश आहे. या चारही घटनांच्या तक्रारी एका दिवशी नोंदवल्या असून एका घटनेत पत्नीनेच मोबाईल फोन चोरल्याचा आरोप पतीने केल्याचे पोलिसांनी सांगितले. नौपाडा भक्ती मंदिर रोड येथील जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कंपनीच्या कार्यालयाचे लॉक तोडून चोरट्याने लॉकर्स मध्ये ठेवलेली 1,82,751 रुपयांची रोकड चोरून नेल्याचे तक्रारदार सुधीर कसबेकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय. हा प्रकार 5 मार्च रोजी 21:36 तसेच 6 मार्चच्या सकाळी 7 वाजेच्या दरम्यान घडलाय. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर दुसऱ्या घटनेत सुमेर कॅसेल सोसायटीत राहणारे अनिल राऊळ यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक कोणीतरी डुप्लिकेट चावीने उघडून घरात प्रवेश करून घरात ठेवलेले 92,000 सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय. हा प्रकार 2 मार्च रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 4 मार्चला पहाटे 2 वाजे दरम्यान घडलाय. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तर तिसऱ्या घटनेत नौपाड्यातील अतुल पेठ यांच्या घराचे कुलूप त्यांच्या पत्नी तेजल याने तिच्याकडे असलेल्या चावीने उघडून घरातील 88,400 रुपयांचे 2 मोबाईल फोन चोरून नेल्याचा आरोप त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केलाय. हा प्रकार 31 जानेवारीला सायंकाळी 4 वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केलाय.
घडामोडी उद्या पुन्हा भेटूयाच वेळी याच ठिकाणी. ठाणेकरपणे वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबर ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.